सड़क अर्जुनी तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 गोंदिया ते कोहमारावर आज सकाळी 9 वाजताच्या दरम्यान दोन वाहनात अपघात झाला. काळी पिवळी आणि ट्रक मध्ये हा अपघात झाला आहे. वाहनातील एक प्रवासी अपघातात जागीच ठार झाल्याची माहिती आहे. त्यातच वाहनात बसलेले अन्य प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येते. घटनास्थळी महामार्ग पोलीस दाखल झाले आहे आणि जखमींना उपचारासाठी मदत केली आहे. डबा पाटेकुर्रा गावाजवळ मुख्य मार्गावर हा अपघात झाला आहे. मृतकाचं नाव श्याम शंकर बंग, तालुका गोरेगाव, वय वर्ष 70 असं असून या वाहनात 7 लोक सवार होते. एक प्रवासी मृत झाला असून 6 प्रवासी जखमी झाले आहे. या 2 लोकांची गंभीर प्रकृती आहे. काळी पिवळी वाहन क्रमांक MH 36 31 11 असं असून हे कोहमारावरून गोंदियाकडे जात होते. तर ट्रक क्रमांक MH 40 Y 84 87 गोंदियाकडून कोहमाराकडे येत होते. दरम्यान डव्वाजवळ हा अपघात झाला. जखमींना उपचाराकरता हलवण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास डुक्कीपारचे पोलीस निरीक्षक आणि महामार्ग पोलीस करत आहेत. न्यूज 15 मराठीसाठी सुधीर शिवणकर, गोंदिया.